મિત્રો નમસ્કાર. બાંબુ ફાર્મિંગ म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे, किंवा बांबू शेती किंवा शेती करणं हे खूप अवघड गोष्ट आहे अशातला भाग नाही. आपण जंगल तयार करत आहोत आणि ते पण बांबूचं उत्पादित इकॉनॉमिकल जंगल, आणि ते करत असताना कमीत कमी डोकेदुखीचं कसं करता येईल ह्यासाठी मी सतत मार्गदर्शन करत राहतो. त्यामध्ये तुम्ही आपण दोन तीन ऑप्शन्स ठेवलेले आहेत. नंबर एक, ते जंगल आपल्याला कधी कुठलंच शेतीत चालणारं अवजार आपल्याला त्या जंगलामध्ये चालवायचं नाही. कुठल्याच प्रकारचं खत, केमिकल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग आणि नॅचरल फार्मिंग, ह्याच्यामध्ये वी विल क्रिएट अ नॅचरल फॉरेस्ट. त्याच्यामुळं त्या जमिनीत कुठल्याही प्रकारचं एकतर मशागत शून्य जंगल, दुसरी गोष्ट कुठल्याच प्रकारचं खत आपल्याला टाकायचं नाही. हे जंगल तयार करत असताना नॅचरल जसं जंगल तयार होतं तसं आपल्याला बांबूचं जंगल तयार करायचं आहे. आणि फक्त आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पाणी व्यवस्थापन, कारण आपण थोडंसं कमर्शियल जंगल करत आहोत त्यामुळं बांबूला आपण पाणी द्यायचं आहे, ते जर ठिबकनं द्या अगर पाटानं द्या. ठिबकनं जर दिलं, ठिबक जर केलं तुम्ही, तर त्या जंगलाचं मेंटेनन्सही शून्य होऊन जातं. म्हणजे कुठलंही अवजार चालवायचं नाही, हाय डेन्स बांबू फार्मिंग करायची, कुठलीही केमिकल ऑर्गॅनिक खतं त्याला टाकायची नाही, आणि त्याला फक्त पाणी द्यायचं. आणि बांबूला पाण्याशिवाय काही लागत नाही. म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन तुमचं व्यवस्थित जमलं की आपला बांबू शेती यशस्वी झाली असं म्हणायचं. फक्त आता व्हरायट्या निवडताना तुम्हाला जर थोडा कॉन्फिडन्स, आता महाराष्ट्रामधील जेवढ्या व्हरायटी असतील, मानवेल, कटांग, मेसकाठी, मानगा, बंबूसा बांबूस, बंबूसा बल्कोवा, टिश्यू कल्चर असतील, रायझोमपासून तयार केलेली रोपं असतील, किंवा सीडपासून तयार केलेल्या रोपं असतील, डोळा पद्धतीनं तयार केलेली रोपं असतील, सगळीच रोपं चांगली आहेत. म्हणजे त्याला काय खूप त्रास स्वतःच्या डोक्याला खूप. बरं, दुसरं गोष्ट म्हणजे आपण बांबू शेतीकडं वळालेलोच आहेत ह्या कारणासाठी की बाकीची कुठलीही शेती केली तरी ती फायद्यात राहिना गेलेली आहे. बरं, बांबू शेतीचं भारताला, महाराष्ट्राला प्रचंड मागणी आहे. 10 ते 20 हजार कोटीचा बांबू आपल्याला वर्षाला लागतो. दुसरे एक लोक विचारतात की जास्त बांबू शेती झाली तर विकली जाईल किंवा नाही, पण बांबू शेती करणारेच लोक अत्यल्प आहेत आणि डिमांड प्रचंड आहे. बांबू शेती करताना लोक काय म्हणतील ह्या भीतीपोटी लोक बांबूच्या शेतीकडे वळतच नाहीत. त्याच्यामुळं कितीही तुम्ही जे काही लोक तयार होतील त्यांनी बिंदास्त बांबूची शेती करावी. कमी डोकेदुखीची शेती आहे आणि आपण एक जंगल तयार करायलो असं लक्षात घेतल्यानंतर बाकीचा त्रास काय व्हायचं कारण असं नाही. किंवा ह्यात आपण नवीन आहोत, काहीतरी होईल, काय होऊन काय होणार आहे. बांबूला बांबूचे येणार आहेत, गाजरं तर येणार नाहीत. आणि आलेल्या बांबू जे काय त्यावेळेस मार्केटचा भाव असेल त्या मार्केटच्या भावानं विकायचे. त्याला पेपर मिल, प्लायवूड इंडस्ट्री, उदबत्त्या तयार करणारे कारखाने, इथेनॉल, मिथेनॉल असेल, फर्निचर इंडस्ट्री असेल, बिल्डिंग मटेरियलसाठी लागणारे बांबू असतील, फळबागेसाठी असतील, द्राक्षासाठी असतील, टोमॅटोसाठी असतील, व्हिजिटेबल्ससाठी असतील, अशी प्रचंड मागणी आहे. म्हणजे त्याच्यामुळं घाबरायची गरज नाही. तुमचा आत्मविश्वास हेच यशाचं कारण आहे. त्याच्यामुळं स्वतःवर विश्वास ठेवा आणि बांबू फार्मिंग करा. मदतीला मी आहेच, माझा मोबाईल नंबर पण दिलेलाच आहे. काही अडचण आले
तरी मला फोन करत जावा, कारण मी झोपलं कीच फोन उचलत नाही, नाहीतर कुणाचेही फोन मी उचलतो. आणि जेवढं शक्य होईल तेवढं उत्तरं देण्याचा माझ्या परीनं मी प्रयत्न करतो. कुणीही मला कधीही फोन करू शकतं आणि कुणीही मला कधीही माझ्या शेताला भेट देऊ शकतं. मी तुमच्यासाठीच आहे. ठीक आहे, धन्यवाद.